पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन. काही चेहरे नवीन आहेत, यांचा गेम अद्याप देखील काही जणांना माहिती नाहीयेत आणि उत्सुकता लागली प्रत्येक खेळाडूला की कशा प्रकारचा खेळ हा खेळाडू करतील. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक कदाचित म्हणावा लागेल. बॅटीचे इन साइड एज घेत चेंडू उद्ध्वस्त करतोय त्रिफळा, फर्निचर होतोय डिस्ट्रॉय आणि पहिली मोठी सफलता आपल्या दुसऱ्या चेंडूवरती या वर्षीच्या हंगामामध्ये आपल्या नावावरती नोंदवतोय गोलंदाज वैभव. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वैभव जिथे मात्र पहिलं मोठं यश आपल्या नावावरती करतायत, त्रिफळा उद्ध्वस्त करतायत आणि मात्र या वर्षीच्या हंगामाला एक दिमागदार पद्धतीने सुरुवात देखील करतायत. अपेक्षा प्रत्येक एक गोलंदाजाची हीच असते की मी या वर्षीच्या हंगामाला जेव्हा सुरुवात करेन त्यावेळेला मात्र जो आत्मविश्वास आहे, माझी लय आहे, जो माझा कॉन्फिडन्स आहे आणि जो माझा स्वाभाविक खेळ आहे, हे सर्व काय मला माझ्या टीमला द्यायचं आणि हेच कदाचित वैभव आपल्या गोलंदाजीमधून आणि आपल्या बॉडी लँग्वेजमधून सांगू इच्छितोय. भरपूर वर्ष झाले सातत्याने या खेळाडूला आपण वेगवान गोलंदाजी करताना पाहतोय आणि भरपूर साऱ्या अशा क्रीडा स्पर्धा आहे जिथे मात्र आपल्या टीमसाठी या खेळाडूंनी भरपूर काय दिलंय, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये काय त्याची तयारी असेल याचे संकेत कदाचित पहिल्या षटकामध्ये त्यांनी दिलेत. यावेळेस मात्र अखूट टप्प्याची लाईन होती, चेंडूला उसळी दिली गेली आहे, अतिरिक्त उसळी यावेळेस मात्र चेंडू घेतोय आणि सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची ते मात्र सांगता होते. व्हेरिएशन, परिवर्तन, सातत्याने आपल्या गोलंदाजीमधलं असलेलं व्हेरिएशन याच्या बलबुत्यावरती या गोलंदाजाने भरपूर साऱ्या फलंदाजांना कडे प्रश्न विचारलेत आणि हाच कदाचित कडवा प्रश्न हा होता की काय असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला कम बॅक आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती सातत्याने करत असताना. आपल्या टीमसाठी काय हवंय, माझी भूक काय आहे, माझी मस्ट निडेड रिक्वेस्ट काय आहे हे सांगतोय आणि काय पाहिजे ना आपल्या टीमला आणि आपल्या साथीदारांना ते निश्चित स्वरूपाने आपल्या बॉलिंग मार्कवरती हा गोलंदाज दाखवतोय. सर्वांच्या नजरा असणार आहेत संघर्ष ए संघामधील खेळाडूंच्या की वैभवला आपण संघर्ष बी मध्ये दिलंय ही कदाचित आपली चुकी झाली आहे की काय, कारण की ज्या लयमध्ये गोलंदाजी करतोय ही लय खूप चांगली आहे. मोठा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक सुधीर काटे तिथे उपस्थित, चेंडूवरती येत आहेत, सेफ झोन आहे हा, इथे चेंडूला सोडलं जाणार नाहीये. फलंदाज इथे मात्र बाद अशोक तंबूच्या आश्रयाला. क्या बात आहे डीजे मॉन्टी, या संगीतामध्ये भरपूर काय दडलंय, ही दुनिया माया जाल रे मनवा, जाग जरा रे जाग जरा. क्या बात आहे डीजे मॉन्टी, एसके साऊंड सर्व्हिस मात्र आपल्या सेवेसाठी दाखल झाले पुन्हा एकदा या वर्षीच्या हंगामासाठी आणि एक विनंती असेल डीजे मॉन्टी, आज शनिवारचा दिवस आहे, 12 संघांना आपल्याला खेळवायचं आहे, इनिंग ब्रेक खूप छोटा असणार आहे, विकेटमधले जे अंतर आहे ते खूप कमी असणार आहे, त्याच्यामुळे डीजेवरती आपण थोडंसं कमी फोकस करूयात, ज्यामुळे खेळाडू आहेत ना आतमध्ये जायला दिरंगाई करतात, आपल्याला थोडंसं पळवायचं आहे यांना. तर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिवशी, पहिले षटक होतं यशस्वीरित्या कंप्लीट संघर्ष बी टीमसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय दोन फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या दोन धावा खर्च करत गोल्डन षटकाची सांगता केली या गोलंदाजाने. ही आठवण सुवर्ण अक्षराने कदाचित आपल्या नोटबुकमध्ये लिहिली असेल वैभवने आणि ज्या ज्या वेळेला चर्चा होईल ना या वर्षीच्या हंगामातली वैभव आवर्जून सांगेल पहिलं षटक माझं असं होतं. नवीन गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती, सुधीर काटे आलेले आहेत, लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला भिरकावून जरूर लावलाय, फाईलला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथे मात्र आपण पाहतोय की या चेंडूवरती मात्र येते दोन धावा. सुहास नाळे, अजित नाळे,
निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की आपले जय सर जे मात्र लेदर क्रिकेटच्या माध्यमातून या विभागातील तरुणांना घडवत आहेत अजितदादा पाटील यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून. आणि आज जिथं वाढदिवस आहे अर्थात प्रगती प्रतती ब्रतती सॉरी माफ करा नवीन नाव आहे माझ्यासाठी. तर ब्रततीला मात्र देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा तिच्या वाढदिवसानिमित्त. यशस्वी जावो क्रीडा क्षेत्रामध्ये. ती देखील खेळते प्रवीण सर, ती देखील एक क्रिकेटर आहे स्वतः आणि ज्या प्रकारे तिचे पिताश्री आहेत जयजी आणि रायगडच्या संघामध्ये तिची निवड झाली ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. जय सर खूप साऱ्या शुभेच्छा. ब्रतती आपको भी ढेर सारी शुभकामनाएं आपके जन्मदिन पे और आपको बहुत सारी शुभकामनाएं आपके क्रिकेटिंग करिअर के लिए. खूप बरं वाटतं प्रवीण सर घरामध्ये जेव्हा मुलगा जन्म घेतो त्यावेळेला आपले आई वडील आपल्या हातामध्ये बॅट देतात आणि एवढंच बोलतात की तू उद्याचा होणारा सचिन तेंडुलकर, तू उद्याचा होणारा विराट कोहली. परंतु खूप कमी घरामध्ये असे आपले पॅरेंट्स असतात जे मात्र आपल्या मुलीला बॅट देतात आणि म्हणतात की तू येणारी भविष्यातली स्मृती मंदाना आहेस. आणि कदाचित हे चित्र मात्र आपण भ्रततीमध्ये पाहतोय. जयजींच्या माध्यमातून खूप खूप कौतुक करावं लागेल तिच्या पालकांचं देखील ज्यांनी मात्र त्याला प्रोत्साहन दिलं. राऊंड द विकेट पुन्हा एकदा सुधीर. अखूट टप्प्याची लाईन होती. स्वप्नील आलेत नवीन फलंदाज. जागावरून खेळण्याचा प्रयत्न पॉईंट आणि गलीला टार्गेट करायचा होता परंतु चेंडू कुठल्याही प्रकारे संपर्कात येत नाहीये. डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते आणि याचबरोबर आपण पाहतोय दोन षटकांचा होतोय खेळ समाप्त आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय अवघी एकेरी स्वरूपामध्ये धावसंख्या 6 घरामध्ये. संघर्ष बी मध्ये आपण पाहतोय की संघर्ष ए मधले काही खेळाडू अर्थातच विनय असतील, त्याच्यानंतर वैभव असतील, हे काही प्रमुख खेळाडू सुधीर असतील, हे प्रमुख खेळाडू आहेत जे मात्र यावर्षी संघर्ष बी मध्ये नशीब आजमावत आहेत. तर चर्चा एकच असेल की संघर्ष ए मध्ये कशा प्रकारची बांधणी असेल. एक मोठा बदल असणार आहे याच्यात शंकाच नाहीये. प्रत्येक टीम मध्ये बदल आहेत प्रवीण सर. सर्वेजण या वर्षीची ही पहिली मॅच कोण जिंकेल कोण हारेल यासाठी पाहायला येत नाही. काय बदल झालेत ते आम्हाला पाहिजेत. कोण कुणामध्ये खेळतोय आणि कशा प्रकारे खेळतो या सर्व गोष्टींचा आढावा आणि विश्लेषण आपल्याला जरूर या दोन दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. पुढील मॅच संघर्ष ए विरुद्ध जय मल्हार फोर्स फिटनेस बी स्मॅश यायचंय आपण. स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी टीमचे संघनायक आणि संघर्ष ए संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये कृपया करून आपण यावं. वैभव याच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऋषी शेळके यांना आपण पाहू शकता. ऋषी शेळके आणि स्वप्नील वाघमारे हे दोन खेळाडू प्रवीण सर बरं वाटतं जेव्हा 12 खेळाडू तुम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवता ना त्याला जेव्हा खेळाडूची पूर्ण नावं माहिती असतात ना ती नावं आम्हाला पब्लिकपर्यंत पोहोचवायला खूप बरं वाटतं. कारण की जेव्हा हेच खेळाडू आसपासच्या परिसरामध्ये कळंबोलीमध्ये जेव्हा फिरतात त्यावेळेला त्यांची पूर्ण नावं जेव्हा पब्लिकला माहिती असतात ना ते आवर्जून त्याला म्हणतात अरे तूच का स्वप्नील जो कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग केली असती. कारण की एकरी नावाचे भरपूर असे खेळाडू असतात ज्यामुळे ती ओळख पूर्ण स्पष्ट होत नाही. अलंग द कॉर्पेट खेळण्याचा प्रयत्न. वाडी स्लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते वेगाने दुसरी धाव देखील इथं पूर्ण होते. खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठे स्ट्रोक येत नाहीयेत दोन्ही फलंदाजांना. कदाचित ही गोष्ट ओळखले आणि क्रिकेटचं बेसिक मूलमंत्र अर्थात सिंगल डबलवरती फोकस करा आणि धावफलकाला पुढे पुढे घेऊन जावा आणि हीच काम कदाचित दोन्ही फलंदाज आता करतायत. बॅकफुटला जात यावेळेस मात्र चेंडूला टोलावलंय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. नीटचा चेंडू संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित जो मात्र इथं चूक करतोय. चेंडू हातामधून निसटतोय. अवधूत आय थिंक तिथे होते. अवधूत माने तिथे आय थिंक उपस्थित होते ज्यांच्या हातामधून हा चेंडू निसटलाय आणि थोडेसे नाखुश असतील थोडेसे नाराज असतील. आणि मी तर असं म्हणेन की हा कॅच जास्त महागडा नसावा. कारण की भरपूर असे उदाहरणं आहेत भरपूर असे किस्से आहेत ज्याच्यामध्ये कॅचेस ऑलवेज विन द मॅचेस हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक वेगळी मुद्रा बनवली गेली रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळला गेला या चेंडूला. अवधूत पुन्हा एकदा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. जीवाच्या आकंताने प्रयत्न करतात चेंडूला रोखण्याचा. चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत परंतु धाव मात्र काही रोखू शकत नाही. सिंगल डबलने तेवढा काही फरक पडणार नाहीये.
फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती, कारण की स्ट्रेंथ त्यांची खूप मोठी आहे. गतवर्षी सांगायचं म्हणलं तर अजित नाळे ज्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय ना प्रवीण सर या संघामध्ये, आणि त्याच लयमध्ये जर का इथून राहिले तर मी असं म्हणेन की यावर्षीचा हंगाम देखील संघर्ष बी संघासाठी भरपूर सुखदायी राहणार आहे. चेंडूला मात्र खोदून काढलंय, एक्स्ट्रा कव्हरला अलंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. प्रथमेश पिलाने थोडीशी चूक करतोय, परंतु नशिबाची साथ, कारण की बाउंड्री थोडीशी लांब आहे त्या क्षेत्रामध्ये. तीन धावा वेगाने इथे मात्र कंप्लीट होत आहेत, आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय की दहा फलकावरती थोडीसा फेरबदल होतोय. टोटल स्कोर सांगायचं म्हणलं ना मित्रांनो, 14 घरामध्ये लॉस ऑफ 4 विकेट, दयनीय अवस्था, थोडीशी अवस्था दयनीय झाली, थोडीशी बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना PDCC मयर 11 संघाचे फलंदाज. मोठा फटका खेळलाय जरूर, हवेमध्ये चेंडू आहे, लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑनला सुधीर तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी करत असताना कदाचित ऋषीची पावलं लटखडलेत, थोडासा बॅलन्स बिघडलाय, आणि मात्र धावचीच्या माध्यमातून ऋषी मात्र बाद होत आहेत. अक्षय वाघमोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, चिम्या या नावाने ओळखलं जातं. प्रवीण सर, एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो की प्रत्येकाला एक पेटनेम दिलं गेलं. विराट कोहलीला चिकू या नावाने ओळखलं जातं, रवींद्र जाडेयाला जाडू या नावाने ओळखलं जातं, महेंद्रसिंग धोनी यांना माहीभाई म्हणून ओळखलं जातं. प्रत्येकाला एक पेटनेम ठेवलं गेलं, आणि त्याच्या मागं देखील भरपूर काही गोष्टी असतात, भरपूर काही आठवणी असतात, आणि असाच काहीसा खेळाडू आपण पाहतोय. अक्षय वाघमोरे मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याला मात्र चिम्या या नावाने ओळखलं जातं. तो जरूर 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 प्रवीण सर, कैलास जाधव आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर एक हसरा खेळता चेहरा. जे पराजय महत्वाचा नाहीये, आम्ही क्रिकेट एन्जॉय करायला येतो. आणि नक्कीच पुन्हा एकदा कैलास आलेत, आणि कैलासांना पाहिल्यानंतर एकदंताच्या गोड आठवणी पुन्हा एकदा डोळ्याच्या समोर आल्यात. मॅनेजर आमचे थोडेसे मागडे पडलेत, दरवेळेला मॅच पराभव झाल्यानंतर हेच मॅनेजर होते जे एकदंताच्या खेळाडूंना ऐकवायचे. आज कदाचित त्यांच्याचवरती फायरिंग असणार पूर्ण टीमची. असो क्रिकेट आहे, होत राहतं, या गोष्टी घडत असतात, बिघडत असतात, परंतु मैत्रीपूर्व नातं हे या 2 क्रिकेटसाठी तुटलं नाही पाहिजे याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. रॅन्डम राऊंड द विकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय. विनोद फड आलेत, फुलटॉस चेंडू लॉफ जरूर केला हवेमध्ये, वैभव वेगाने चेंडूच्या खालती येत आहे. जज खूप चांगल्या पद्धतीने करतायत, पंचांचा इशारा कदाचित इथे नो चेंडूचा आलाय. पहिला बीमर पाहायला मिळतोय विनोद यांच्या माध्यमातून. प्रवीण सर, विनोद खूप कमी वेळेला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज मात्र विश्वास दर्शवला स्वतःवरती. कदाचित त्यांना माहिती आहे की माझ्याकडे असलेली ॲबिलिटी दाखवण्याची संधी यापेक्षा चांगली नसणार आहे, आणि कदाचित हेच कारण असं संघर्ष बी मध्ये ते आलेत की आता बस झाली बॅटिंग, आता थोडी गोलंदाजी देखील करूयात. पुन्हा एकदा खराब चेंडू, बॅक टू बॅक पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, चेंडूला भिरकावून लावले. सरळ सीमारेषेच्या पलीकडे चेंडू येतो फाईनला, 4 इथे मिळतील, 4 मिलेंगे रन, 4 तो बेडा होगा, पार पार पार, इथे येतोय चौका. गेले ज्यामुळेच की काय आपण पाहतोय गोलंदाज विनोद यांना या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. एकीकडे आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत अक्षय वाघमोरे, अर्थातच चिम्यान नॉन स्ट्राईकर हँड वरती आपण पाहतोय स्वप्नील वाघमोरे, अर्थातच त्यांचे मोठे बंधू आहेत. म्हणजे एकीकडे बडे मिया आणि एकीकडे छोटे मिया, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया बी सुभान अल्लाह. सुंदर बॅटिंग अक्षय यांची, जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. पॅडलाईनवरती चेंडू जरूर आदळला होता, लाऊड अपील जरूर केली गेली होती, परंतु पंचांनी मात्र ही दात फेटाळली लेग बाईकच्या माध्यमातून. 1 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण सर, चर्चा चाललेली संघर्ष बी संघामधील असलेल्या बदलावरती, आणि एक चेहरा इथून मला पाहायला मिळतोय जो शॉर्ट फाईन मध्ये उपस्थित आहे, अर्थातच सुहास नाळे.
यस, निश्चित स्वरूपाने या संपूर्ण टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी अक्षय वाघमोरे यांनी देखील तेवढं चांगलं योगदान दिलं आणि विराज आवर्जून त्यांच्याबद्दल ही कौतुकाची थाप आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. नो डाऊट भरपूर सारे चेहरे आहेत, त्या सर्व चेहऱ्यांचा आपण आभार व्यक्त करणार आहोत आज या व्यासपीठाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल. अवधूत आलेत बॉलिंग मार्कवरती, खोला टाकण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, एक रन जरूर मिळतोय. स्वतःवरती विश्वास दर्शवला, इथे मात्र आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले जात आहे. चांगला कॉल म्हणावा लागेल दोन्ही बंधूंच्या मध्ये. युसुफ पठाण, इरफान पठाण भारतासाठी खेळणारी बंधूंची जोडी, अँडी फ्लावर अँड ग्रँड फ्लावर ऑस्ट्रेलियासाठी खेळणारी बंधूंची जोडी, स्टीव मॉर्क्वा ऑस्ट्रेलियासाठी खेळणारी बंधूंची जोडी आणि कळंबोलीमध्ये अजून एक आपल्याला पेअर पाहायला मिळते, अजित नाळे सुहास नाळे एकाच संघामध्ये खेळणारी बंधूंची जोडी. आणि आता मात्र आपण पाहतोय की या संघामध्ये देखील अक्षय वाघमारे आणि स्वप्नील वाघमारे हे दोन बंधूंची जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या माध्यमातून इथे मात्र धाव पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये ना पंचांना कवायत करण्याची संधी भरपूर वेळा मिळाली. प्रवीण सर, गुरुवारचा दिवस असायचा सुधागड शाळेमध्ये जो मात्र सायंकाळी 4 ते 5 दरम्यान मासपिटीचा असायचा, जिथे आपल्याला कवायत करायची संधी मिळायची, शरीराला मोकळं करण्याची संधी मिळायची आणि कवायतीचं महत्त्व काय हे अगदी शाळे जीवनातून आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आता पंचांना देखील अशाच प्रकारची कवायत कदाचित अवंतर चेंडू नो बॉल चेंडूच्या माध्यमातून करायला लावत आहेत की काय असे गोलंदाज म्हणावं लागेल. अवधूत पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट, 5 ते 6 अवलांची धाव, मोठा फटका खेळायचा होता जरूर. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, फ्लाइटेड स्ट्रोक होता खेळायचा परंतु चेंडू मात्र विसवतोय. धावचीच्या माध्यमातून विकेटचं मात्र इथे होतोय पतन आणि एकंदरीत स्कोअर कार्डवरती धावा जर सांगायच्या म्हणला तर धावा होत आहेत त्या म्हणजे 28 धावा. येस, 27 झालेत, 28-2 असणार आहे. तर पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय मित्रांनो आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आलेल्या आहेत त्या 27 धावा आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 28 धावांची विजयासाठी. बघा, एक निवेदन पुन्हा एकदा मी करू इच्छितो, संघर्ष ए संघ आणि त्याचबरोबर स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी टीमचे कॅप्टन, प्लीज कृपया करून आपण नाणी फिकेचा कौल पार पाडण्यासाठी लवकरात लवकर यावं.
विकेट सुहास नाळे यांच्यासाठी. फुलटॉ चेंडू लव्ह जरूर केला ऑन साइडला, नो मॅन रिजन मध्ये चेंडू लँड झाला, वन बाउन्स इन टू द फिन्स, येतोय चार धावांसाठी, चार 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 चौकार. जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश बीट संघाचे एक संघनायक अर्थातच संदीप जी काळे आलेले आहेत. तर विनंती असेल विरोधी संघ यायचे आपण प्लीज, आम्ही तुम्हाला विनंती करतोय संघर्ष ए यावं आपण. खोला टाकला होता चेंडू यावेळेस, मात्र आपण पाहतोय विनोद यांच्या विरोधामध्ये चांगला कमबॅक, चांगला कमबॅक. इथे मात्र आपण पाहतोय की यॉर्क वरती फोकस केला जातोय, सर्वाधिक सुरक्षित चेंडू या मैदानाच्या दृष्टिकोनातून प्रवीण सर, कारण की या मैदानावरती हेलिकॉप्टर खेळणं तेवढं इझिली नाहीये, कारण की बाउंड्री लाईन्स या थोड्या साईज कम्पेरेटिव्ह लांब आहेत आणि चेंडू जेव्हा हेलिकॉप्टर आपण उचलतो त्यावेळेला मात्र भरपूर साऱ्या टेक्निकल गोष्टींच्या या बाबी असतात त्या पूर्णत्वाला येत नाही आहेत आणि कदाचित तोच प्रयत्न पाडून काढला आहे. परंतु तो काळ आठवावा लागेल जेव्हा हा सुहास नाळे या मैदानावरती अक्षरशः हेलिकॉप्टरवरती हेलिकॉप्टर उडवत होता. तो सुहास नाळे कुठेतरी काळाच्या पडद्याआड लपलाय की काय, परंतु यावर्षी संघामध्ये चौकारने सुरुवात करत पुन्हा एकदा मनशा दर्शवली. अजून एक येतोय चौकार सुहासच्या बॅटीमधून, चांगल्या लयमध्ये दिसतात सुहास, येतोय रन चार. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय स्कोर जाऊन पोहोचतोय 10 घरामध्ये. चौदा धावांची आवश्यकता असेल ना, एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे, 19 चेंडू 14 धावांची आवश्यकता अद्याप देखील असणार आहे. आपण शेषारामजी देखील आलेत भरपूर दिवसानंतर, शेषारामजी यांना आपण पाहतोय. प्रवीण सर मी तर असं म्हणेन की उन्हाळा यावेळेस मोठा फटका हवेमध्ये, चर्चा करूया जरूर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय, प्रयत्न करतोय, परंतु चेंडू मात्र अक्षय तिथे आहेत, अक्षय निर्णय काय, येस तिथे काही क्रीडारसिक आहेत, चार आहेत, ओके चार धाव आहेत. अमृत आलेत, एक वेगवान गोलंदाज आहेत, ते सर्रार गोलंदाज आहेत. आयसीएलच्या भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये या गोलंदाजाने आपला एक वेगळा ठसा बिंबवला आहे, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये आज मुख्य मैदानावरती नशीब आजमावण्यासाठी ते इथे आलेले आहेत. तर बघूयात या मैदानावरती त्यांना कितपत साथ ही विकेट देते.
चांगला चेंडू, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र सिंगल कंप्लीट केली गेली आहे. ऑन साईडला खेळायचा होता, फाईनला टार्गेट केले गेले, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत तुषार दादा, परंतु त्यांच्या अवाक्याच्या पलीकडचा चेंडू येतो सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील 4 धावा. चार धावांसाठी चौकार आणि सुहासच्या बॅटीमधून हा 6वा चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे, चांगल्या लय मध्ये दिसत आहेत आणि धाकड बलंदाजी चालू आहे. शकत नाहीयेत तुम्हाला सातत्याने मिश्रित स्वरूपाची गोलंदाजी करावी लागेल आणि हे जे वेपन आहे ना ते सातत्याने यशस्वी आपल्याला पाहायला मिळतं. तर जरूर आपण पाहतोय मंगेशजी साळुंके हे इथे आलेले आहेत संघर्ष संघाचे संघनायक आणि इथे मात्र बघा अगेन्स्ट द विंड चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फिनिश केलाय टिपिकल सुहास नाळेच्या अंदाजामध्ये या मॅचला आणि संघर्ष बीच संघ ठरतोय विजयाचा मानकरी. 8 बॉल 31 सुहास नाळे. यस आपण टॉस करतोय. तर भोईर साहेबांच्या शुभास्ते मात्र इथे टॉस कंप्लीट केला जातोय निलेशजी भोईर. तर संघर्ष बी विरुद्ध जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश बी पुढची लढत. टॉस जिंकलाय स्मॅश संघर्ष, माफ करा स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस या टीमने आणि संघर्ष संघ अर्थात मंगेश साळुंके आज इथे आलेत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनचं